याच क्रीडांगणावरती चार पाच दिवसापूर्वी झालेल्या स्पर्धेमध्ये इथे पराभूत झाला पण आता दोनही संघ एक नव्या उमेदीने शिवशाही क्रिकेट संघ तलवडे यांच्या स्पर्धेमध्ये ट्रॉफी जिंकण्याच्या इराद्याने आलेत इरादा पक्का आहे पण तुम्हाला मेहनत घ्यावी लागेल ती मात्र माझ जिंकण्यासाठी गोलंदाज तयार भूषण फुलटॉस आहे वरून उडवलाय सुपर डाईव्ह केलाय आणि हा चेंडू पोहोचलाय सीमा रेखा पार शिवशाही चषकाचा हा पहिला चौकार केम इज ऑन अँड बॅटिंग इज ऑन पहिलाच फुल टॉस खराब होता चेंडू आणि त्यावरती चांगला फटका खेळला आणि धावा आल्या चार जबरदस्त बॅटिंग इथे करावी लागणाऱ्या कळम संघाला ताकद आहे पंकज बदे ऑन स्ट्राईक आहे आणि समोर भूषण दहिवली टीमचे भूषण आहेत यावेळेस वेळेस डॉट बॉल आला समीर काळन दादा या ठिकाणी उपस्थित झाले समीर दादा आपणास रिक्वेस्ट आहे की आपण देखील मंचावर येऊन असं नसतं आपलं देखील स्वागत दहिवाली संघाकडून भूषणने सुरुवात केली पहिल्या तीन बॉल मध्ये धावा संख्या पोहोचली आहे पाच कळम संघाकडे तगडा बॅटिंग अटॅक आहे कारण स्वप्नील असेल तन्मय असेल पंकज असेल प्रसाद असेल चांगले बॅटर आहेत कळम टीमकडे पंकजच्या बॅटमधून पुन्हा एकदा पॉवर प्ले मध्ये जबरदस्त शॉर्ट सिलेक्शन पंकजचं पण त्या ठिकाणी फिल्डिंग तैनात आहे आणि धावा मिळतील इथे मात्र एक धावसंख्या एक एकने वाढती अमोलदादा शेळके सगुणा बाग येथे कार्यरते अमोलदादा आता मात्र मुंबई भागामध्ये सगुणा बागेचंच असणारं हे दुकान चालवतात म्हणजे नोकरीला सुरुवात केली आता एक प्रकारे संपूर्ण मॅनेजमेंट त्या दुकानाची सांभाळतात अमोलदादा शेळके भरपूर मेहनत आहेत अमोलदादा म्हणून आज यशाच्या शिखरावरती आहेत आज त्यांची साथ या स्पर्धेला लाभतीय त्यांचंही स्वागत फटका चांगलाय गुड शॉट उडवलाय ठोकलाय शिवशाही चषकाचा पहिला सिक्सर इट्स अ ग्रेट स्टार्ट फ्रॉम कळम टीम आधी पंकजचा आलाय पहिला चौकार आणि त्यानंतर तन्मयचा आलाय पहिला षटकार कर्जत तालुक्यातील शिवशाही क्रिकेट संघ तळवडे यांच्या वतीने आयोजित ही स्पर्धा आणि तलवडे खुर्द या गावाची ओळख अर्थात ज्या शौर्यवीराने संपूर्ण भारत देशात ज्यांचं शौर्य आपण पाहिलं ते रायगड भूषण शौर्यवीर मयूरदादा शेळके देखील आज मंचावरती आहेत मयूरदादा देखील मॅच बघतायत की जितकं शौर्य त्यांनी दाखवलं होतं तसंच शौर्य या सर्व खेळाडूंना मॅच जिंकण्यासाठी लावायचं आहे कारण फार मेहनत हे खेळाडू घेत असतात पुन्हा एकदा फटका गुटना टेक फटका आलाय अलॉंग दी कार्पेट खेळाडू आहेत तैनात ओव्हर नंबर एक फस्ट ओव्हर इथून होईल कम्प्लीट आणि धावा संख्या पोहोचली आहे पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर एकही गडी आउट न होता तेरा धावा बॅटिंग करणाऱ्या कळम टीमचा यावर्षी क्रीडा स्पर्धांना थोडासा लगाम लागलाय दरवर्षीप्रमाणे यावर्षी क्रीडा स्पर्धा थोड्या टप्प्याटप्प्या नव्हत्यात आता कर्जत तालुक्यामध्ये दोन टुर्नामेंट सुरू आहेत चौदा ते सतरा डिसेंबरमध्ये एक टुर्नामेंट जी तुम्ही लाईव्ह पाहताय शिवशाही क्रिकेट संघ तलवडे खुर्द आणि दुसरी टुर्नामेंट जी ऑफलाईन आहे ती मात्र सोमजाई क्रिकेट संघ सावळे इथे दुसरी टुर्नामेंट सुरू आहे आणि बऱ्याचशा नागरिकांचं हेच म्हणणं होतं की क्रीडा स्पर्धा या आठवड्याला एक किंवा दोन असाव्या जेणेकरून आपले जे खेळाडू आहेत ते कामामध्ये किंवा शिक्षणामध्ये व्यस्त राहतील आणि जेव्हा त्यांना वेळ मिळेल तेव्हाच फक्त एखाद दुसरी टुर्नामेंट ते खेळतील आणि त्याच अनुषंगाने यावर्षी कर्जत तालुक्यात क्रिकेटला थोडा लगाम लागला आहे आणि आनंदाची गोष्ट आहे खेळही सुरू आहे शिक्षणही सुरू आहे नोकरी देखील सुरू आहे पण पन... आपल्याला या स्पर्धेमध्ये चांगला खेळ बघायला मिळेल एक ओव्हर धावसंख्या झाली आहे तेरा ओव्हर नंबर एक नितीन नितीन गोलंदाजी मारखोराला दैवली संघाचा नितीन रेकॉर्ड वीर हा गोलंदाज नितीन गतवर्षी एक वर्ष आधी कशेळ येथे जी कर्जत प्रीमियर लीग झाली होती लगातार तीन मॅन ऑफ दी मॅच घेण्याचा रेकॉर्ड या गोलंदाजाने केला होता आपल्या गोलंदाजीचा कहर त्याने दाखवला होता तो नितीन पहिलाच बॉल हवेत आहे डाऊन दी बॉल आलेत खेळाडू पकडलीये कॅच आणि विकेट येते ती कळम टीमची फलंदाज तन्मय इथून बाद थँक्यू धन्यवाद तन्मय इथून बाद झाला आणि प्रसाद बदे कळम संघाचे कॅप्टन प्रसाद बदे मैदानाच्या आतमध्ये इंटर होत आहेत धावा संख्या तेरा चार बॉलमध्ये आठ धावा करत तन्मय इथे बाद झालाय सुरुवात चांगली होती पहिला सिक्सर या इनिंगचा या स्पर्धेचा आलाय तो तन्मयच्या बॅटमधून त्याची विकेट इथे कमावली आहे ती मात्र नितीनने कारण नितीन हा कमबॅक मिळवून देणारा गोलंदाज आहे दहिवली टीमचा कर्जत प्रीमियर लीग सारख्या स्पर्धेमध्ये लगातार तीन मॅन ऑफ दी मॅच घेणं हा एक रेकॉर्ड होता आणि आपल्या त्याच गोलंदाजीचा कहर पुन्हा एकदा या क्रीडा स्पर्धेमध्ये कळम संघाच्या पहिल्या फलंदाज तन्मयला इथून बाद केला धावसंख्या तेरा आहे दैवली टीम या मैदानाची पूर्णपणे आपली फिल्डिंग पोझिशन थोडी चेंज करत असताना कारण धावा कळम टीमला हव्यात तर त्या धावा थांबवायचे त्या दैवली टीमला नितीन आले पहिल्याच ओवरवरती विकेट आले स्ट्राईकवरती आता कॅप्टन प्रसाद बदे कलम टीमचा वन वनडाऊनच्या भूमिकेत इनॅट नंबर थ्री सामना करेल तो मात्र नितीन या गोलंदाजाचा पुढे आले होते फटक्यासाठी जागा बनवली होती भूषण आहेत बॉलपर्यंत धाव मिळेल इथून मात्र एक मेहनत मेहनत घ्यावी लागणार आहे कारण कुठल्याही क्षेत्रामध्ये असू द्या मेहनत फार महत्वाची आहे कारण एक वेळ नशीब आपल्याला धोका देईल पण मेहनत आपल्याला कधीच धोका देणार नाही आणि तीच मेहनत कारण कुठलाही खेळ खेळण्यासाठी फार मेहनत लागते एखाद्या नोकरीमध्ये व्यवसायामध्ये सगळ्याच ठिकाणी मेहनतीची गरज आहे आणि तीच मेहनत सध्या आयोजनाच्या माध्यमातून ग्रुप ग्रामपंचायत पिंपळोली विभागातील शिवशाही क्रिकेट संघ तलवडे खुर्द यांच्या वतीने घेण्यात आले आणि भाकरीचा पाडा ग्रामस्थांचे आभार की त्यांनी हे मैदान या स्पर्धेसाठी उपलब्ध करून देण्यात आलं गोलंदाज सय्यार नितीन समोर पंकज हवेत हवेत आहे की खेळाडू पुन्हा आलेत आणि इथे सीमा पार हवेचा झोका आणि दिलाय दहिवली टीमला धोका कारण आलाय पंकजचा हा षटकार रिप्ले मध्ये बघू शकता फक्त हलक्या हाताने ड्राइव्ह घेऊ तितकीशी ताकद नव्हती पण हवेच्या जोरावरती गेलेला हा षटकार आहे तो कळम टीमसाठी ताकद कमी होती पण हवेच्या जोरावरती आलेला हा षटकार आहे कळम टीमची धावसंख्या पुढे जातीय जाऊन आहे ती मात्र वीस या अंकावर गोलंदाज या नितीन चौथा बॉल बॅटची कळा विकेटकीपर महेशच्या हातामध्ये चेंडू आहे इथून डॉट बॉल आला नितीनचा आणि कळम टीमची स्ट्रॅटेजी चांगली आहे पहिल्या ओव्हरमध्ये दोन बाउंड्रीज आल्या होत्या आणि या ओव्हरमध्ये देखील एक बाउंड्री आली आहे आणि पंकज आणि प्रसादमध्ये चर्चा देखील होती आहे की इथून पुढे वीस धावा आहेत कळम टीमच्या चार ओव्हरची ही मॅच आहे त्यामुळे इथून पुढे बॅटिंग आपल्या दोघांमध्ये पार्टनरशिप कशी मेंटेन करायची कशी इनिंग हँडल करायची याची चर्चा झाली आणि पुन्हा एकदा नितीन समोर येतो मात्र पंकजमध्ये यावेळेस आडव्या बॅटने पोझिशन चेंज केली होती लेफ्ट हँड बॅटरने राईट हँड पोझिशनमध्ये खेळलेला फटका होता एकच धावाली आणि धावसंख्या कळम टीमची एकवीस एकवीस धावसंख्येमध्ये दोन षटकार एक चौकाराचा समावेश आहे आणि ओव्हर नंबर दोनचा खेळ आता एका चेंडूने संपेल म्हणजे पाच चेंडू समाप्त झालेत नितीन या गोलंदाजे धावसंख्या ती मात्र एकवीस चांगलं नियोजन भव्य दिव्याशी ही स्पर्धा चार दिवस आणि दरवर्षीप्रमाणे या स्पर्धेचं आयोजन आहे शिवशाही क्रिकेट संघ तळवडे खुर्द यांच्या वतीने गोलंदाज नितीन लास्ट बॉल असेल समोर कॅप्टन प्रसाद बदे पुन्हा एकदा ऑन साईडला खेळलेत खेळाडू आहेत भूषण बॉल पर्यंत बॉल कव्हर होईल ओव्हर नंबर दोन इथून होईल समाप्त आफ्टर टू ओव्हर कळम टीम ऑन बोर्ड धावसंख्या आहे एक गड्याच्या मोबदल्यात अकराच्या रनरेटने बावीस कळम कळंब टीमच्या धावफलकावरती आहे जय ताडोबा कळम संघ या संघाने गतवर्षी पहिलीच नाईट टुर्नामेंट झाली होती दामत येथे तर नाईट टुर्नामेंटमध्ये कळम संघाने पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी जिंकली होती गेल्या वर्षीची सीझन चांगली होती कळम टीमची यावर्षी देखील चांगली आणि आदरणीय चेतनदादा शेळके या ठिकाणी उपस्थित झालेत चेतनदादा आपण मंचावरती यावं आपलं देखील हार्दिक स्वागत जय ताडोबा कळम संघ डे नाईट अशा दोनही प्रकारच्या क्रीडा स्पर्धा जिंकणारा संघ आहे तर दुसऱ्या बाजूला उत्कर्ष दहिवली संघाने देखील गतवर्षी स्पर्धा जिंकल्यात आणि मी म्हटलं की तालुक्यात दोन स्पर्धा सुरू आहेत एक सोमजा इलेव्हन सावळे आणि दुसरी स्पर्धा आहे ती शिवशाही तळवडे आणि दहिवली संघासाठी एक वर्षापूर्वी शि सोमझा इलेवन सावळेची स्पर्धा देखील लकी ठरली होती तेजस गायकवाड याने सावळेच्या मैदानावरती पाच विकेट एकाच ओव्हरमध्ये घेतल्या होत्या आणि जो सामना दहवली संघ पराभवाच्या छायेत होता तिथे मात्र विजय खेचून आणला होता तो दहीवली टीमने आणि आज तो दहिवली संघ शिवशाही क्रिकेट संघ तलवडे आयोजित स्पर्धेमध्ये पहिल्या मॅचमध्ये खेळतोय कलम संघ कॅप्टन बदे इज ऑन स्ट्राईक नाव आणि गोलंदाजी मार्कवरती मार्क ओव्हर नंबर थर्ड मध्ये गोलंदाज असेल दहिवाली टीमचा तेजस ओव्हर नंबर तीन ला सुरुवात होईल तेजस बॉलिंग मार्कवरती सज्ज झालाय गोलंदाजीला स्टार्टअप करतो समोर कॅप्टन प्रसाद बॉल फटका आउट ऑफ पार्क ठोकला कॅप्टन प्रसाद बदेचा हा टीम साठी षटकारेंडवाणी षटकार आलाय दावा संख्या पोहोचली अठ्ठावीस ट्वेंटी एट चौथी टुर्नामेंट या वर्षीची या विभागामध्ये शिवशाही चषक तलवडे दोन हजार तेवीस चोवीस थर्ड ओवर मध्ये आता सुरुवातीपासूनच हल्ला बोल करतोय कॅप्टन प्रसाद मध्ये संघ नायकाची सर्जिकल स्ट्राईक पुन्हा एकदा शॉर्ट गुड शॉट प्रसाद बदेचा गुटना टेक पावरफुल शॉट होता प्रसाद बदेचा हा बॅक टू बॅक दुसरा षटकार शॉर्ट कनेक्शन सुपर्ब होत आणि संगनायकाचा हा झंझावात संगनायकाची वादळी खेळी तिसऱ्या ओव्हरला सुरुवात होत असताना गोलंदाज तेजस वरती बरसतोय कॅप्टन प्रसाद बदे लगातार दोन षटकार आलेत धावा संख्या पोसिये आतापर्यंत दोन चेंडू संपले धावसंख्या थर्टी फोर कळम ची धावसंख्या थर्टी फोर आपल्या आफ फलंदाजीने समोरच्या गोलंदाजावरतीच नाही तर फिल्डिंग वरती देखील आता प्रेशर टाकलंय कॅप्टन प्रसाद बदेने कळम संघाची नेतृत्वाची धुरा या खेळाडूकडे आणि नेतृत्व दमदार तितकीच आपली बॅटिंग दमदार पेश करतोय कळम संघाचा संगणयक प्रसाद बदे दावा संख्या थर्टी फोर दैवली टीमकडून नितीन थोडं गायडन्स करत तेजसला की दोन षटकार जरी आले असेल तरी इथून चार बॉल तुझ्या हातामध्ये आहेत कमबॅक करण्याची संधी तुलाही आहे त्यामुळे आता तेजसचा कमबॅक दैवली संघासाठी इम्पॉर्टंट आहे कारण समोर प्रसाद बध्ये आपल्या फलंदाजीतून आग ओकतोय तिसरा लोअर फुल टॉस होता खेळाडू आहेत मागे आणि फिल्डिंग इथे होत असताना दावं मिळेल ती एकच पस्तीस दावा झाला तीन चेंडूतून समाप्त झाले ओव्हर नंबर तीनचा खेळ सुरू आहे समीर काळंदादा विनंती करतोय समीर काळंदादा आपण मंचावरती यायचं आहे आपलं स्वागत चेतनदादा शेळके यांना रिक्वेस्ट आहे आपण देखील मंचावरती यावं आदरणीय संतोषजी शेळके साहेब मॅचचा सा आनंद घेत आहेत दावा संख्या कळम संघाची पस्तीसपर्यंत पर्यंत जाऊन पोचली आहे थर्टी फाय ऑन बोर्ड ओव्हर नंबर तीन सुरू आहे फिल्डिंगमध्ये चेंजेस केले जात आहेत कारण लेफ्ट अँड राईट हँड कॉम्बिनेशन आहे ते कळम संघाचं पंकज बदे आणि त्याच्या साथीला आहे तो प्रसाद बदे दोन्ही अटॅकिंग बॅटर आहेत म्हणजे दोन्हीही बेधडकपणे खेळणारे असे बॅटर आहेत साईक चेंज झाली पस्तीस जावं आहेत ओव्हर नंबर तीन चौथा बॉल घेऊन असे तेजस चौथा बॉल पंकज साडी समोर होता चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता पंकज बदेचा चेंडूतून मिस केला धावसंख्या संख्या के पस्तीस किमान ज्या एंडकडून बॅटिंग होती आहे आणि मागच्या टुर्नामेंटचा रेकॉर्ड पाहता या मॅचमध्ये किंवा पहिल्या इनिंगमध्ये ॲव्हरेज स्कोर हा कमीत कमी पंचावन्न ते साठ हा ॲव्हरेज स्कोर आहे मग पंचावन्न साठच्यामध्ये धावा कळम टीमला करणं अपेक्षित आहे धावासंख्या पस्तीस पाचवा बॉल ऑन साईडला गॅपमध्ये आहे खेळाडूत आहे ना ला। ते मिड विकेटला एकच जाव एक सिंगलने धावफलकू पुढे सरसावत आहे छत्तीस जावा पहिले दोन षटकार आले त्यानंतर मात्र तेजस कमबॅक राहिलं आहे तीन बॉलमध्ये त्याने फक्त दोनच धावा खर्च केल्या त्यामुळे दैवली संघ नितीन यांचा अनुभवपणाला लावून त्यांनी दिलेलं गायडन्स त्यांनी केलेलं मार्गदर्शन तेजसच्या कामी आलं आणि तीन बॉलमध्ये फक्त दोन धावा आणि टोटल आता स्थिरावली ती मात्र छत्तीस या धावसंख्येवर सोमिनाथ क्षीरसागर साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत क्रिकेटचे मोठे चाहते या विभागातील आदरणीय सोमिनाथजी क्षीरसागर साहेब आपण स्टेज वरती यावं लास्ट बॉल लास्ट बॉल वरती संगनायक प्रसाद बदेचा हा उत्तुंग असा षटकार उमेश विरले दादा आपण कुठे असाल तर स्टेज कडे यायचंय आणि प्रसाद बदेच्या बॅटिंगचा तडाका सध्या सोसावा लागतोय तो मात्र दहीवली टीमला कारण प्रसाद बदेने या ओव्हरमध्ये ठोकले षटकार तीन दावा संख्या दोन ओव्हरमध्ये होती बावीस या ओव्हरमध्ये तेजसने दावा दिला एकूण दावा संख्या पोचली आहे ती मात्र आफ्टर थ्री ओवर फोर्टी टू फोर्टी टू रन्स ऑन बोर्ड तर यानंतर होणारा सामना असेल वावळोली विपक्ष नेरल डी तर वावळोली टीमचे कॅप्टन आणि नेरळ डीचे कॅप्टन आपण इथे पोहोचला असाल तर आम्हाला मंचाकडे येऊन आपण आल्याची उपस्थिती नोंदवा आणि सर्व टीमला आयोजकांच्या वतीने सूचना आहेत महत्त्वाच्या दोनच सूचना आहेत की आपण ज्यावेळी क्रीडा स्पर्धेमध्ये येता त्यावेळी सर्वप्रथम आपला प्रवेश निश्चित करा आणि त्यानंतर वेळेवर टॉस करून आपण मॅचला सुरुवात करा वेळ फार महत्त्वाचा आहे क्रिकेट जसं बदलतं ना तसं क्रिकेटमध्ये नियम देखील फार चेंज झालेत यावर्षीपासून आय सी ने एक नव्या नियमाची अंमलबजावणी करण्याचा देखील निर्णय घेतला या डिसेंबर महिन्यापासून तर एप्रिल महिन्यापर्यंत गोलंदाजांवरती देखील आता टाइम लिमिट आलं म्हणजे एका ओवर दरम्यान एका मिनटाच्या आतमध्ये जर तीन वेला गोलंदाजाने ओव्हर टाकण्यास उशीर केला तर समोरच्या विपक्षी टीमला पाच धावांची पेनल्टी देण्यात येईल असा नवीन नियम आला आहे त्यामुळे आदरणीय सोमिनाथजी क्षीरसागर साहेब बाकरीचा पाडा गावाचं प्रतिष्ठित नागरिक आदरणीय सोमिनाथजी क्षीरसागर साहेब यांचं मंचावरती स्वागत तर मॅच इथे थोडंसं ड्रिंक बॅक आहे तत्पूर्वी मी संतोषजी शेळके साहेबांना विनंती करेल की लगेच आपल्या शुभ हस्ते आपण प्रतिष्ठित नागरिक बाकरीचा पाडा सोमिनाथजी क्षीरसागर साहेबांचा सत्कार या ठिकाणी करावा सोमिनाजी क्षीरसागर साहेबांना विनंती आहे साहेब आपण स्वागत कक्षामध्ये समोर यावं जिथे आपला आयोजकांच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते संतोषजी शेळके साहेब यांच्या शुभ करीत आपण सत्कार कारण या विभागात स्पर्धा आयोजन कुठल्याही गावाचा असो पण भाकरीचा बाडा ग्रामस्थांचा सहभाग हा फार महत्वाचा असतो सोमिनाथी क्षीरसागर साहेबांचा सा सत्कार या ठिकाणी आम्ही करतो आणि असंच प्रेम अशी सात सोमनाथजी क्षीरसागर दादा द्या समीर, समीर दादा या ठिकाणी उपस्थित झाले सोबत स्कोरर सुशांत देखील आहेत समीर दादा आपलं हार्दिक स्वागत भारदस्त व्यक्तिमत्व समीर दादा काळेन या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील सत्कार या ठिकाणी आम्ही करणार आहोत या वर्षीची या मैदानावरची ही चौथी स्पर्धा आहे आणि यानंतर लगेचच जानेवारी महिन्यामध्ये दोस्ती चषक दोन हजार चोवीस या स्पर्धेचं आयोजन पिंपळोळीकरांच्या वतीने स्पर्धेचं आयोजन करण्यात दिनांक चार ते सात जानेवारी दरम्यान फटका सीमा पार क्लिअर केली आहे बाउंड्री आणि ठोकलाय पंकज बदेने इथे षटकार इट्स टाइम टू फायर आणि इथे फायर करत असताना एका बाजूने प्रसाद बदे दुसऱ्या बाजूने पंकज बदे एकावरती एक षटकार इथे ठोकले जात आहेत आणि याच महिन्याच्या या वर्षाच्या समाप्तीनंतर पुढील वर्ष दोन हजार चोवीस आणि याच क्रीडांगणावर तर दिनांक चार ते सात जानेवारी दरम्यान पिंपलोलीकरांच्या वतीने भव्य दिव्य स्पर्धेचं आयोजन आहे प्रवेश फी असणारे साडेचार हजार रुपये प्रथम पारितोषिक चाळीस हजार रुपये असणारे मान ऑफ द सिरीजसाठी आकर्षक सायकल बेस्ट बॉलर बॅटरसाठी आकर्षक कूलर आणि षटकार हॅट्रिक विकेट हॅट्रिक चौकार हॅट्रिकसाठी आकर्षक ट्रॉफी आणि स्मार्ट वॉच अशी पारितोषिक असणार आहेत आणि या स्पर्धेमध्ये जर आपल्याला प्रवेश घ्यायचा असेल तर पिंपलोलीच्या दीनानाथ रोहन सचिन यांच्याशी आपण संपर्क साधू शकता कळम टीमचा स्कोअर पुढे पोहोचलाय जाऊन पोहोचलाय तो मात्र तब्बल अठ्ठेचाळीस या अंकावरती दोन चेंडू इथून समाप्त झाले अठ्ठेचाळीस जावा मोहित आला आणि मोहितच्या गोलंदाजीवरती देखील कळम संघाचा जो रवैया आहे खेळण्याचा जो रवैया आहे तो मात्र तसाच आहे पंकज बदेचा षटकार ठोकतोय मोहितला हळके आता आणि फक्त डिफेन्सिव्ह शॉट बॅक टू द बॉलर शर्यत दोघांची आणि दोघांच्या शर्यतीमध्ये पोचलाय पोचलाय पंकज बदे नवीन खेळाडू आहे न्यू यंगस्टर खेळाडू आहे तितका असा अंदाज नाही आहे बॉल हातामध्ये होता डायरेक्ट हिट करणं गरजेचं होतं पण कदाचित मी स्टंप पर्यंत पोहोचेल या इराद्याने तो धावला आणि पंकज मध्ये इथे सेफ राहिले धाव संख्या एकोणपन्नास पहिल्याच मॅच मध्ये पन्नाशीच्या उंबरठ्यावर धाव संख्या आहे ती कळम संघाची आणि चेंडू या इनिंगच्या चे इथून बाकी असणार आहे ते मात्र तीन तीन चेंडूंचा खेळ बाकी आहे धाव संख्या एकोणपन्नास आणि समोर ज्याच्या बॅटमधून आलेत तब्बल तीन षटकार तो प्रसाद बदे स्ट्राईकवरती असेल एकही चेंडू डॉट खेळला नाही तो मात्र प्रसाद बध्ये मोहितचा हा चेंडू पुन्हा एकदा जमिनीवरती होते विकेट वरते आले गुटना टेक आणि फटका खेळण्याचा प्रयत्न होता प्रसाद बदेचा पण मोहित यंगस्टर बॉलर कडून मात्र हा डॉट बॉल आलाय धावसंख्या एकोणपन्नास अजून दोन चेंडूंचा खेळ बाकी आहे पहिल्या मॅच मध्ये जी ॲव्हरेज स्कोर फिफ्टी फाय टू सिक्स्टी त्याचा अगदी आसपास आहे तो मात्र कळम संघ गोलंदाज मोहित पाचवा बॉल बॅटची कडा क्लीन बोल्ड त्रिफळा चित केलं नायकाची विकेट कमावली आहे ती मात्र दैवली टीमच्या मोहितने आणि ओव्हर नंबर चार इथे आता एका बॉलच्या समाप्तीनंतर ही पहिली इनिंग समाप्त होईल आणि यानंतर होणारी मॅच वावलोली विपक्ष नेरळ डी तर दोनही संघ आपण इथे उपस्थित झाला असाल तर एका चेंडूनंतर आपण टॉससाठी यायचं आहे प्रत्येक संघाने याची नोंद घ्या की इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल आणि आपल्याला इनिंग ब्रेकमध्ये कंपल्सरी टॉससाठी येणं गरजेचं आहे ही आयोजकांच्या वतीने सूचना आणि येताना आपला प्रवेश देखील आपण सोबत घेऊन या सर्वप्रथम प्रवेश निश्चित होईल त्यानंतर टॉस केला जाईल आणि त्यानंतर जो डिसिजन आपण स्वीकाराल मॅचला देखील लगेच आपण आपल्या संघाला घेऊन सुरुवात देखील करायची टाईम आपल्याला जास्त घ्यायचं नाही वीस वीस मिनटाचं सत्र तुम्हाला दिलं जाणार आहे वीस मिनिटामध्ये विदिन ट्वेंटी मिनिट्स आपली फर्स्ट इनिंग कंप्लीट करायची आणि पहिल्या सामन्याचा पहिल्या सत्राचा खेळ इथे आता एका चेंडूने समाप्त होईल आणि कळम संघ सध्या एकोणपन्नास या धाव संख्येवरती बॅटिंग करतो आहे शेवटचा बॉल आहे स्वप्नील असतील नवीन फलंदा स्वप्नील ज्याच्या षटकारांनी यावर्षीची क्रिकेटप्रेमी चषक ही स्पर्धा गाजवली होती तो स्वप्नील आणि एका खेळ इथून मोहित आहे लास्ट बॉल इथून असणार आहे पहिल्या इनिंगचा शेवटचा बॉल विकेट किपर महेश चा आता दोन चेंडू निसटलाय एक तर केली कंप्लीट कम्प्लीट दुसरीचा अटेम्प आणि इथे डायरेक्ट हिट महेश